पिवळ्या भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत कुरुळची बिरोबा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं चांग भलं चा जयघोष रंगला. मोहोळ तालुक्यातील कुरुळ इथं विठ्ठल बिरुदेवाची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. परंपरेप्रमाणे चालत आलेल्या यात्रेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी श्रींचं धनगरवाड्यातून विठ्ठल रखुमाई मंदिरात आगमन झालं. याच दिवशी मंदिरात रात्रभर धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला. पाडव्या दिवशी विठ्ठल बिरुदेव या बंधूंची भेट घडवण्यात आली. त्यानंतर दिवसभर सुवासिनींनी नैवेद्य अर्पण केला. पाडव्याच्या दिवशी सायंकाळी श्रींच्या पालखीला वाजत गाजत माळावरील श्री बिरुदेवाच्या मंदिराकडं आणण्यात आलं. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा भरली होती. गावातील धनगर समाजाबरोबरच सर्व जाती धर्मातील लोक या यात्रेला मोठ्या भक्तिभावानं आले होते. या ठिकाणी पुन्हा परच खेळण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर श्रींची पालखी ढोल झांजच्या तालावर वाजत गाजत परच खेळत गावामध्ये आणण्यात आली. गावात घरोघरी आंबीलचं वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रा यशस्वी करण्यासाठी मानकरी रावसाहेब घोडके, परमेश्वर मोटे, बापू घोडके, हरी घोडके, जगन्नाथ घोडके, सीताराम घोडके, बिरुदेव घोडके, राजकर्ण घोडके, पांडुरंग घोडके, विकास घोडके, नितीन घोडके, दयानंद कोळेकर, सीताराम घोडके, अर्जुन वाघमोडे, अण्णा घोडके, अप्पा घोडके, विठ्ठल घोडके, संभाजी वाघमोडे, संजय घोडके, दिगंबर चौरे, बळीराम घोडके, सुहास घोडके, महादेव धर्मशाळे, रवींद्र बनसोडे, महादेव बंडगर, प्रशांत घोडके, महेश वाघमोडे, गणेश घोडके, लहू वाघमोडे, तुषार धर्मशाळे, दादा वाघमोडे, अण्णा वाघमोडे, संपत वाघमोडे, राहुल वाघमोडे, नितीन वाघमोडे, अंकुश वाघमोडे, दत्ता घोडके यांच्यासह सर्व धनगर बांधव आणि महिला वर्गांनी परिश्रम घेतले.